सर्वसामान्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. नवी मुंबई बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे, त्यामुळे भाजीपाल्यांच्या दरात 30 ते 40% वाढ झाली आहे आणि याचा थेट फटका आता ग्राहकांच्या खिशाला बसणार आहे. नवी मुंबई परिसरामध्ये पावसानं अक्षरशः थैमान घातलंय आणि त्यामुळे भाज्यांचे हे दर कडाडल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भाज्यांची आवक घटली होती आणि आता दमदार पावसामुळे या ठिकाणी भाज्यांचे दर सुद्धा कडाडल्याचं पाहायला मिळत आहे. आवक कमी झालेली आहे आणि त्यामुळे दर वाढलेले आहेत.